चोवीस तास एक पाऊल पुढे मला सांगा शो मस्ट गो ऑन परंतु या शो न मराठी साहित्यात आणि संस्कृतीत कॅनडामध्ये नेमकी काय भर पडणार आहे असं वाटतंय तुम्हाला जेव्हा भा, आम्ही भारतातली मराठी माणसं देशाच्या बाहेर जातो तेव्हा मराठी टिकवण्याची मराठी वाढवण्याची जोपासण्याची आणि आमच्या दुसऱ्या तिसऱ्या जनरेशन पर्यंत ती पोहोचवण्याची कम्प्लीट नैतिक जबाबदारी आमची असते आणि ती त्याचं महत्व असतं आम्हाला ते जर आम्हीच आमच्या जनरेशननी केलं नाही तर पुढच्या जनरेशनला ते कधीच करणार नाही ते संस्कृती ही भाषेच्या थ्रूच जाते साहित्याच्या थ्रूच जाते आणि अशी साहित्य संमेलनं घडवून साहित्यिक साहित्यिक चर्चेतनं साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रमातनं ती पुढे जावी अशी आमची अगदी ठाम भूमिका आहे आणि ते भारताबाहेर अशी संमेलनं जरूर घडावीत आणि घडतच राहावीत त्यासाठी मला खरोखर मराठी महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना आवाहन करायला आवडेल की ज्या कोणाला ह्यासाठी मदत करायची ती त्यांनी जरूर करावी थोड्या थोडक्या वादामध्ये न पडून प्रत्येक सिच्युएशन सुधारून सुधारायला मदत करून पुढे कसं जाता येईल ह्याच्याकडे सगळ्यांनी बघावं धन्यवाद लीना ती या होत्या लीना देवधरे ज्या या संमेलनाच्या कारणामधल्या आयोजक प्रमुख आहेत मला या चर्चे सुरुवातीला जायचंय उषा तांबे मॅडम कडे तांबे मॅडम मला सांगा नेमका वाद काय हो तुम्ही जर डिसेंबरमध्ये त्यांना कळवलेलं होतं तर त्यांना अजून तिकिटं काढता आली नाहीत पैशाचा प्रॉब्लेम आहे आयोजनाचा प्रॉब्लेम आहे नेमकं का काय आहे मला सांगा काय आहे जेव्हा आमच्याकडे एखादं निमंत्रण येतं परदेशातनं म्हणा किंवा देशातनं म्हणा साहित्य संमेलनाचं तेव्हा आमचे काय नियम आहेत ते आम्ही त्यांना सांगतो आणि त्या नियमाप्रमाणे तुम्हाला करायचं असेल संमेलन तर करा नाही तर मग काही म्हणजे आमचा आग्रह नाही किंवा आमचा हट्ट तर मुळीच नाही हे आम्ही गेल्या दीड वर्ष हे संमेलनाचं गृहाळ चालू आहे आणि त्यांना आम्ही सर्व नावं साहित्यिकांची महामंडळ सदस्यांची सा कळवली होती त्यांनी प्रथमपासून थोडासा असा विचार केला की हे सगळे आलेच पाहिजेत का यातले सगळे साहित्यिक आहेत का ह्यांना हे काही लोकांची नावं आम्ही ऐकलेली नाहीत त्यांना तुम्ही कशासाठी आणता आता हा प्रश्न वारंवार मागच्याही वर्षी आपल्याला आठवत असेल तर सिंगापूरच्या वेळी विचारला गेला की हे कोण लोक आहेत हे ना कशाला न्यायचं तर प्रश्न असा आहे की तुम्हाला माहिती नाही म्हणून ते साहित्यिक नाहीत असं होऊ शकत नाही आणि विदर्भातले लोक आहेत मराठवाड्यातले हो लोक आहेत किंवा पलीकडच्या कर्नाटक आंध्रमधले ते, ते त्या त्या भागामधले मोठे साहित्यिक असतात त्या त्या संस्थांनी त्यांना निवडून दिलेलं असतं म्हणा किंवा त्यांची नावं सुचवलेली आणि त्यांना आम्ही अत्यंत आदराने बोलवतो त्यामुळे आता आम्ही असं नाही म्हणू शकत की बाबा आता तुमच्यापैकी पंधरा जण या हां आम्ही बोलवले वीस पण हे पाच जणांना सोडून द्या मग ते पाच कोण सोडायचे आणि का सोडायचे जर आम्ही सुरुवातीपासून सांगतोय की आमचे हे नियम आहेत आणि नसेल तर करू नका हे म्हणजे हे इतकं स्वच्छ सांगितल्यानंतर आणि ह्यांनी आता सांगितलं की आम्ही तयारी केली खरंच तयारी केली खूप मेहनत केली आणि मी मागे म्हटलं तसं की ही मुलं म्हणजे किंवा या ज्योत्स्ना ह्या लीना देवधरे वगैरे हे आमच्या मुलांसारखेच आहेत आणि त्यांनी मेहनत केली ह्यात मुळीच वाद नाही आहे परंतु पैशाची जी सोय करायला हवी ती त्यांनी बरेच दिवस केलेली नाही सरकारची आम्हाला जी मदत मिळाली ती सव्वीस जुलैला मिळाली सव्वीस जुलैनंतरही पुष्कळ दिवस झाले त्यांना काही अड अडचणी आल्या असतील म्हणजे काही त्यांनी मुद्दाम केलं असं नाही पण त्यांनाही निधी उपलब्ध करून देतात पण मला सतीश जायचं जायचंय सतीशजी मला सांगा ते म्हणतात ना की आम्ही तिकीट देऊ काय प्रॉब्लेम आहे मग नाही नेमकं त्याच्यामध्ये अडचण अशी आहे की गेल्या डिसेंबरमध्ये जर त्या टोरंटोच्या साहित्य महामंडळाने हे अधिवेशन आम्ही घेऊ म्हणून सांगितलं होत असेल तर त्यांची ती कॅपॅसिटी असलीच पाहिजे की तेवढ्या तिकिटांच्या करता आम्ही तेवढे पैसे तुम्हाला देऊ आज संध्याकाळी मी राजारा ट्रॅव्हल्सच्या अभिजित पाटलांशी सविस्तर या विषयावरती बोललो साहित्य संमेलन पुण्यामध्ये आम्हीही त्र्याऐंशी व घेतलं होतं अथक परिश्रम प्रचंड कष्ट याच्याकरता करायला लागतात हे ते लिहिण्यातही म्हटलं ते अतिशय योग्य आहे आणि खरं आहे ते पण तरीसुद्धा तुम्ही जर कॅनडाहून पुण्याला यायचं असेल तर तुम्ही सहा महिने आधी तयारी करता चार महिने आधी तिकीट काढता कारण ते आपल्याला थोडं स्वस्त पडलं पाहिजे म्हणून इथं जर एवढे साहित्यिक पुण्याहून तिकडे येणार आहेत तर त्याची तयारी आधी सहा महिने करायला नको का चोवीस तास एक पाऊल पुढे